एकंदरीत मी सगळा विषय सांगितला, वर्धा जिल्ह्याचा असेल, अमरावती असेल, अकोला असेल, यवतमाळपासून काही, तर या सगळ्या संदर्भात CM ने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि आम्ही सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही, पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंड करावंच लागेल, तर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या, नाहीतर आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल। आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मानसन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ येऊ देऊ नका। CM साहेबांशी आमची अर्धा एक तास चर्चा झाली, सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, त्यांनी सांगितलं का 4 तारीख ही अर्ज भरणं झाली तर मग आम्ही 5-6 तारखेला एक बैठक एकत्रित घेऊन त्याचा निर्णय घेऊ। त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय, कारण आपला कॅन्डिडेट शिवसेनेचा असतं तर मी माझ्या स्तरावर विचार केला असतो, पण आता BJPचा कॅन्डिडेट, तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसू, काय निर्णय घ्यायचा ते सांग। भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणते की अमरावतीमध्ये कसा आहे, उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्त्वाचा नाही। आत्ता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे, जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्याने चालू ठेवली, आम्हाला काम करता येणार नाही, काम केलं तर आमचा पक्ष कुठे प्रहारच राहणार नाही, आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही आहे। आमचा उमेदवार राहील, मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।